पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्यात 5 वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेते उत्पादक व विक्रेते भांडगे पैठणी, अस्सल पैठणी, डिझायनर साडी, लहंगा असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. आजच भेट द्या ICICI बँक शेजारी कोपरगाव रोड येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भातली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पाहणी दौऱ्यादरम्यान दिली आहे. बागलाण तालुक्यातील बिजोटे, आवत, अवताडे, नितांने गावमध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा, गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी देत शेतकऱ्यांना धीर दिला. बागलाण तालुक्यातील मोसम, करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, नितांने, अखातवाडे, बिजोटे, गुराने, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा येथील शेमळी, अजमेर, सौंदाने, चौघाहे, कर्रे, ब्राह्मणगाव, लखमापूर, आराई, धांद्री आदी गावांमध्ये शनिवारी 8 एप्रिल रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट, गारपिटाचा थैमान यामुळं कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला व फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, अखातवाडे, नितांने गावातील नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी, मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी PS कोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितांनेचे सरपंच अशोक देवरे आदी उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी बागलाण प्रतिनिधी सुरेश पच्छाव, बागलाण. मोबाईल खाली का नाही सरकार शेतकऱ्यांचा यापूर्वी देखील जे नुकसान झालं आपण सगळे नियम बाजूला ठेवले ना. NDRF दुप्पट आपण नुकसान भरपाई दिली. 2 हेक्टरची अट होती, आपण 3 हेक्टर केली. त्याच NDRFच्या दुप्पट आपण निर्णय घेतला. त्याचबरोबर जे पूर्वीच्या सरकारने निर्णय घेतला होता, रेग्युलर जे कर्ज फेड करत होते त्यांना 50,000 रुपयेपर्यंत अनुदान देण्याचं ते पण आपण दिलं. त्याचबरोबर आता आपण कांद्याला 350 रुपये तेही अनुदान आपण जाहीर केलं. सततचा जो पाऊस 5 दिवस सातत्याने पडला तर ते पण आपण नवीन आपण निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये. नैसर्गिक आपत्तीमध्ये ते धरण्याचा तोही निर्णय आपण घेतला. पण त्याचबरोबर आणखी पण आपण असे निर्णय घेतले की जसं केंद्राची 6,000 रुपयाची योजना होती, बरोबर, PM किसान, आपल्या सरकारने पण आणखी 6,000 रुपये त्याच्यामध्ये आपल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबर सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. म्हणून आपण हे सगळे निर्णय घेतोय. याच्यापेक्षा आणखी देखील आपल्याला आणखी तुम्हाला स्थिर स्थावर करायला हे वारंवार नुकसान होत आहे त्याला आणखी काय जोड देता येईल यासाठी देखील आपण विचार करतोय. शेवटी नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्यासमोर कोणाचं चालतंय, तुमचं चालतंय का आमचं चालतंय, डाळिंबाच्या द्राक्षाच्या ह्यालावरती आपण ते कव्हरचं त्याचा पण आपण निर्णय घेतलाय तो आणखी मोठा वाढू. आणि हे जे झालेलं नुकसान गारपिटीमुळे आहे याचे मी कलेक्टर इकडे आहेत, कमिशनर आहेत, सोबतच आहेत, त्यांना मी अगोदरच मी इकडे नव्हतो, मी काल कुठे होतो अयोध्येत, मी तिथून मुख्य सचिव सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मी फोन करून सांगितले तातडीने तुम्ही सगळे आपल्या यंत्रणेसह जागेवर सगळे पोचा आणि पंचनामे सुरू करा. आता हे पंचनामे कधी आता लगेच चालू करते सर, पंचनामे चालू झाले, पंचनामे चालू झाले, त्यामुळे पंचनामे तातडीने 3 दिवसामध्ये पंचनामे होऊ द्या. पंचनामे झाले की लगेच आम्ही त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतो आणि तुम्हाला नुकसान भरपाई आम्ही देऊ, तुम्हाला वाऱ्यावर बिलकुल सोडणार नाही एवढा फक्त विश्वास आहे. शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे, शेतकरी हा केंद्रबिंदू आम्ही धरला आहे. बळीराजा काल मी काय तिकडं प्रभू रामचंद्रकडे सांगलं घातलं, मला एकच मागितलं माझ्या बळीराजावरचं संकट दूर कर. हे वारंवार
अवकाळी येतोय, अतिवृष्टी येते, गारपीट येते, हे बघू, बाकी आमचा बळीराजा मजबूत आहे आणि स्वाभिमानी आहे, पण हे वारंवार येणारं जे काही संकट आहे ते थांबव आणि स्वतः तुम्हाला भेटायला आलो आहे. बघा, मी इथे मुख्यमंत्री म्हणून आलो आहे याचा मी काही असं उपकार केलेले नाही तुमच्या, मी तुमच्यातलाच आहे. मला माहीत आहे शेतकऱ्यांचं काय दुःख आहे, काय सगळ्या अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्यातूनच पुढे आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच करा, विश्वास ठेवा की या सगळ्या पंचनामे झाले रे झाले की आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि तुम्हाला मदत देऊ. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पॅनासिओ हॉस्पिटल. मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF तंत्रज्ञानाच्या सुविधा डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनासिओ हॉस्पिटलमध्ये निसंतान दाम्पत्याने संतती प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी आज संपर्क करा पॅनासिओ हॉस्पिटल येवला आणि नाशिक येथे.